6 लाख रुपयांसाठी मित्राचा खून करून मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पसार झालेल्या 3 आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. मालडुंगे येथील टॉवरवाडी ते वांगणी बदलापूर या पायवाटेपासून एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकांनी केलेल्या सखोल तपासात मयत इसम हा प्रवीण सुरेश शेलार असावा असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीमध्ये मयत प्रवीण हा 3 इसमांसोबत स्कूटीवरून कुठेतरी गेल्याचे समजले. त्यानुसार त्याचा मित्र नरेश शांताराम बेटकर याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने 2 मित्रांसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या 3 आरोपींपैकी 1 आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दिलीप शुक्ला आणि अमन सिंग सिंह यांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. हद्दीमध्ये दिनांक 28 जुलै 2022 रोजी टॉवरवाडी हे आदिवासी पाडा आहे मालडुंगे गावामध्ये, त्या ठिकाणी एक अतिशय आतमध्ये मेन रोड पासून एक अनोळखी डेड बॉडी मिळाल्याची इन्फॉर्मेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर साहेब पनवेल तालुका यांना मिळाल्यानंतर ते व त्यांची टीम पूर्ण त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल डिव्हिजन सोनवणे साहेब, मी स्वतः आणि त्या पनवेल तालुक्याची पूर्ण टीम गेली होती. डेड बॉडी पूर्ण त्यामध्ये आळ्या झालेल्या आणि कुजलेल्या स्वरूपामध्ये होती, त्यामुळं आयडेंटिफिकेशन करणं फार अवघड होतं, डिफिकल्ट होतं. आणि या परिस्थितीमध्येही पनवेल तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर, ए पी आय संजय गाळवे, ए पी आय अविनाश पाळदे, ए पी आय निलेश फुले, ए पी आय विवेक भोईर, पी एस आय आकाश पवार आणि त्यांची पूर्ण टीम यांनी रात्रंदिवस त्याच्यावरती वर्कआउट केलं. सी सी टी व्ही फुटेजची पाहणी असेल, इतर ठिकाणी ज्या गाडीनं आले ती गाडी कुठं मिळून येते का, अशा पद्धतीनं जवळजवळ 5 टीम तयार करून त्याच्यामध्ये हे अधिकारी आणि त्यांच्या कर्मचारी अशा पद्धतीने खूप चांगलं असं इन्व्हेस्टिगेशन वर्क यांच्याकडून करण्यात आलं. त्याच्यामध्ये शेवटी पुढं जाऊन असं निष्पन्न झालं की आपल्याला एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण बॅक ट्रॅक करत हे सी सी टी व्ही फुटेज कुठंपर्यंत जात आहे, तर एका ठिकाणी आणि ते त्याच्यामध्ये मयताची जी बॉडी होती त्याने शॉर्ट घातलेली होती आणि ते शॉर्टवरून आपल्याला ते ट्रेस आउट करत आपल्याला ते एका ठिकाणी दारूच्या दुकानामध्ये दारू घेताना मयत आणि त्यांच्याबरोबर 1-3 लोक घेत असलेले आपल्याला ते अल्टिमेटली निष्पन्न झालं. तरीही त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन झालं नव्हतं. नंतर त्या ठिकाणी जे त्यांनी पेमेंट केलेलं आहे ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलं आणि त्या पेमेंटच्या अनुषंगानं गुगल पेच्या द्वारे त्यांनी पेमेंट केलं होतं. या अनुषंगानं जो तपास आपण बॅकट्रॅकनं केला त्याच्यानंतर असं निष्पन्न झालं की हा मयत जो डिसीज आहे हे आणि त्याचे मित्र हे मिळून त्यांनी त्या ठिकाणी दुकानामधून दारू घेतली आणि त्याला तिकडं नेऊन जे काही टॉवरवाडीच्या ठिकाणी त्या ठिकाणी नेऊन त्याला त्या ठिकाणी त्याला त्याच्या डोक्यावरती आणि याच्यावरती मारून त्याला ठार त्या ठिकाणी मारलं आणि त्याच्या अंगावरती रॉकेट टाकून ती बॉडी पेटवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तर अतिशय उत्कृष्ट असं इन्व्हेस्टिगेशन ह्या जवळजवळ ह्या वर्षभरातलं एक चांगलं इन्व्हेस्टिगेशन म्हणता येईल अशा पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन पनवेल तालुका आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. तर याच्यामध्ये जवळजवळ आपण हे आपण जवळजवळ 4 दिवसामध्येच 4-5 दिवसामध्ये पूर्ण तपास करून याच्यामध्ये आरोपी आपल्याला जो एक आहे तो आरोपी इथं मिळालेला आहे. बाकीचे जे 2 आरोपी होते ते UP मध्ये गेल्याचं निष्पन्न झालं होतं. त्या ठिकाणी आपण टीम पाठवून तात्काळ त्यांना UP मधून अरेस्ट करून त्यांना आपण आता सध्या 3 आरोपी ह्याच्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये आहेत.